नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज एक दुःखद घटना घडलेली आहे सुपे येथील रविवारी आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे हृदयवकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे त्यामुळं तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह मयत रुग्णसंख्या पाच झाली आहे केतकावळे येथे पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातीलच एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे परंतु सदर व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे सासवड शहरात आज एकूण वीस पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहेत त्यापैकी डॉक्टर मिरजकर हॉस्पिटल शेजारील दोन की ज्यांचं वय एकोणतीस आणि बावीस वर्ष आहे गणेशपुरम सासवड येथील दोन व्यक्ती आहेत की ज्याचे ज्यापैकी एका व्यक्तीचं वय तीस वर्ष आहे महिला आहे आणि दुसऱ्या एका व्यक्तीचं वय सहा वर्ष आहे सोपान मधील एका व्यक्तीचे वय बेचाळीस वर्ष आहे चव्हाण कॉर्नर येथील दोन व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहे त्यापैकी दोघही तरुण लहान मुले असून एकाचं वय तेरा वर्ष आहे दुसऱ्याचं वर्ष पंधरा वर्ष आहे लांडग्याळीतील एका व्यक्तीचं वय छत्तीस असून त्याचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे अशा प्रकारे सासवड शहरात सर्वत्र कोरोना रुग्णाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे सासवड शहरात अधिक काळजी घेणं गरजेचं आहे पुरंदरमध्ये एकूण रुग्णसंख्या एकशे चव्वेचाळीस झालेली आहे सासवडमधील रुग्णसंख्या शंभर झालेली आहे आज पाच रुग्णांचे अहवाल ग्रामीण भागातले कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत त्यापैकी एक वालयातील आहे केतकाळ येथील हायरिस्क कॉन्टॅक्टमधील दोन पुरुष एकाच्या वय पंचेचाळीस दुसऱ्याच्या वय अडतीस आहे तर दोन महिला एकीचं वय चाळीस व दुसरीचं चा वय अठरा वर्ष आहे अशा प्रकारे त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे केवळ्यातील मयच झालेली व्यक्तीचे अठ्ठेचाळीस वय असून ती याच कुटुंबातील आहे परंतु त्या व्यक्तीचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आलेला आहे त्यामुळे केतकावळ्यामध्ये आज सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणात फवारणी करण्यात आली आहे मास्कचे वाटप करण्यात आले आहे सॅनिटायझरचे वाटप करण्यात आहे आशा वर्कर्स व आरोग्यसेवकांना मास्क व वा हँडग्लोवचेही वाटप करण्यात आल्याची माहिती सरपंच व ग्रामसेवकांनी पुरंदोरन्यूजकडे दिली धन्यवाद